ओळखतात. जी नाही ओळखत त्यांनी गुगल करा. गुगल केल्यानंतर माझ्या नावाच्या बाजूला टॅग येतात, सई ताम्हणकर हजबंड, सई ताम्हणकर बॉयफ्रेंड. सई ताम्हणकर हार्ट, सई ताम्हणकर बिकिनी, सई ताम्हणकर इंस्टाग्राम. आयला पिक्चर केलेत मी का नाही? गुगलचा गजनी झाला माझ्या बाबतीत. बाय द वे गजनीमध्ये मी होते. मला जास्त लांबड लावायची सवय नाही, थेट मुद्द्याला हात घालते. गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार, गर्लफ्रेंड तर पाहिजे ना. तुम्हाला दोन दोन दिसताय काका. कॉलेजमध्ये काय टप्पा होतात वाटत तुम्ही? मज्जा केलेली दिसते खूप. काही असो, गर्लफ्रेंड पाहिजे. इथे किती लोक रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांनी आवाज करा. किती लोक रिलेशनशिप मध्ये नाहीत त्यांनी आवाज करा. किती लोक फक्त पावसाळा आहे म्हणून रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांनी आवाज करा. ओळखलं होतं मी. गारठ्यात थोडी ऊब मिळाली की बरं असत. बर, या तिन्ही झोन्स मध्ये मी नाहीये. मी सिंगल आहे, यू नाही, अवेलेबल नाहीये. मला पण असं कधी कधी वाटतं की माझा पण बॉयफ्रेंड असावा. माझ्या पण नॉर्मल मुलीसारख्याच अपेक्षा आहेत. माझा पण बॉयफ्रेंड असावा, मी त्याच्यावरती बाईकवर फील घ्यावा. हवेचा फील, रिक्षा रोमॅन्स करावा. आठवणी जाग्या झाल्या वाटतं. हॅशटॅग फॉलो मी सारखा फोटो काढावा. पण असं काही घडत नाही. कशासाठी हवा असतो बॉयफ्रेंड? विश्वासाने खांद्यावर डोकं ठेवायला, सुख दुःख शेअर करायला, जेवलीस का बबडी विचारायला, घेवाण घेवाण करायला. अजिबात नाही. अहो, मी विचारांची देवाणघेवाण म्हणते. पर बॉयफ्रेंड कशाला वगैरे सगळं ठीक आहे. मला होते बॉयफ्रेंड्स. माझा एक बॉयफ्रेंड ट्रेकर होता. आज फोन केला की अल्प्समध्ये, उद्या फोन केला कळसूबाई, परवा फोन केला एव्हरेस्ट. म्हणजे माझ्या पिक्चरचं शूटिंग होऊन, तो पिक्चर रिलीज होऊन, त्याची सक्सेस पार्टी होऊन, सगळं झाल्यावर पण हे वाढीव गोड्याचं तिकडच. मग मी त्याला शेवटी एक लॉजिकल आणि प्रामाणिक प्रश्न विचारला. सोन्या, अजून किती दिवस दगडांवरच चढत बसणार आहे? माझा एक बॉयफ्रेंड होता, तो पैलवान होता. म्हणजे बॉडी धिप्पाड, प्रोफेशनल पैलवान. 6'2", 6 packs, रिच्छर लंगोट घालून तालमीला जायचा. ऑरेंज कलरचा लंगोट अजून आठवत. आमच्या फार गाठी बिठी व्हायच्या नाहीत, कारण आखाड्यात मुलींना अलाउड नसते. मला आठवतंय आमची पहिली भेट आखाड्याच्या बाहेरच झाली होती. त्या आमच्याकडे जय भवानी नावाचा किराणा माल आहे, तिकडे मी, किराणामालाचं दुकान आहे, तिकडे मी काहीतरी घ्यायला गेले होते. आणि हा याच्या मित्राशी बोलत येत होता. कसला डाव टाकलाय, कसला डाव टाकलाय, मला वाटलं माझ्याबद्दल बोलतो. आणि आम्ही जेव्हा जेव्हा बोलायचो ना, त्याचे मित्र यायचे मध्ये मध्ये त्याच्याशी बोलायला. आणि तो माझी ओळख करून द्यायचा. हा माझा लंगोटी यार, हा पण माझा लंगोटी यार, हा ही माझा लंगोट. म्हणलं हो बाळ, तू पैलवान आहेस, तुझे सगळे लंगोटी यार असणार. आमचे फोन कॉन्व्हर्सेशन पण खूप इंटरेस्टिंग असायचे. मी त्याला फोन करायचे, हाय हॅलो, तिकडून आवायचा, कुठं आहेस? मी विचारायचे, तू कुठे आहेस? ही तुझा एक इच्छा उपकार खुलीवर चालू आहे आता, तू काय करायलेस? म्हणजे माझं, माझा खूप सगळा वेळ
गिच्चा लंगोट एकेरी पट दुहेरी पट माती हे ऐकण्यातच गेला, काही घडलं नाही पुढे. पण आपण म्हणतो की मुलं ह्या या 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 कारणांमुळे सिंगल असतात, पण टाळी कधी एका हाताने वाजते का हो सांगा मला. तुम्ही आता टाळ्या वाजवल्या की नाही? मी आल्यावर वाजली का एका तरी टाळी? नाही की नाही? पोरी पण काही कमी नसतात. म्हणजे फेमिनिझम वगैरे सगळं ठीक आहे, पण जे आता आहे ते आहे. म्हणजे बॉयफ्रेंडला फोन करायचा, पहिला प्रश्न विचारायचा, कुठेस? हाय तरी म्हण. कसा आहेस तरी विचार. कुठेस? कोणाबरोबर आहेस? जर चुकून तुम्ही तिच्या मनातलं उत्तर दिलं तर मिळेल पोरग. अजून एक असत, तुम्हाला काही सांगतच नाही. ते पोरग बिचार सगळं सांगत असत, आज काय जेवलो, कुठली भाजी खाल्ली, किती ग्रॅम भाजी खाल्ली, किती वेळा. आणि नाही सांगितलं एके दिवशी तरी याचा अर्थ असा नाही ना की त्याला दुसरी मुलगी आवडली आहे. प्रॉब्ली तो असा विचार करत असेल की विराट कोहली हा शॉट आज का खेळला असेल. अजून एक असत, तू तिच्याकडे का बघत होतास? तुम्हाला काय वाटतं पोरी पोरांकडे बघत नाही? एकतर सगळ्यांना हवा असतो ऋतिक रोशन, नाहीतर अमेय वाघ. आणि असत, शिव्या देऊ नको हा प्लीज. तुम्हाला काय वाटतं पोरी पोरी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशी मस्त पिलो फाईट होती आहे, छान स्लो मोशन मध्ये छान पिस्स उडतायत, असे आवाज येत आहेत. एकदा पोरींची पोरींची कॉन्व्हर्सेशन ऐकून बघा, कानातलं रक्त येईल. पण ह्याच पोरींनी जर ठरवलं तर त्या पोरांना सगळ्या क्षेत्रात मागे टाकू शकतात. अभ्यासात असो, करिअरमध्ये असो, किंवा अश्लील बोलण्यात असो. अश्लीलतेकडे मी जात नाही कारण मी सगळं मागं टाकून आता एक उत्तम गर्लफ्रेंड बनलेली आहे. आणि तुम्हाला गंमत माहितीये का, मला सगळ्या पिक्चर मध्ये चूज भेटतात. आधी बच्चू, आता नचू. नचूची आणि माझी लव्ह स्टोरी येते 26 जुलैला, ती तुम्ही जाऊन नक्की बघा. थँक्यू गाइस, दिस वॉज माय टाइम. आय होप तुम्हाला माझा परफॉर्मन्स आवडला असेल, आणि नसेल आवडला तर माझ्या बाबाचं खरंच काही जात नाही. थँक्यू.